हेलो स्टूडेंट्स, ग्लोबल ऑनलाइन युनिव्हर्सिटी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण महाराष्ट्र सेट परीक्षा जे 26 सप्टेंबरला होणार आहे त्यासाठी 100 पेक्षा जास्त क्वेश्चन्स बघणार आहोत आयसीटी या युनिटवर. माझी खात्री आहे जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर आयसीटी या टॉपिकवरील सर्व कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील, कुठलाही टॉपिक तुमचे बाकी राहणार नाही. तुम्ही फक्त हा व्हिडिओ बघा. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट, एव्हरीडे आम्ही 6 वाजता प्रत्येक युनिटवर 100 100 क्वेश्चन्स आमच्या चॅनलवर टाकणार आहोत. तुम्ही रोज आमच्या चॅनलला 6 वाजता व्हिजिट करा, तुम्हाला रोज एक व्हिडिओ तिथे दिसेल. सो स्टुडंट्स, बिफोर स्टार्टिंग एमसीक्यूज आय वॉन्ट टू टेल यू समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट. आम्ही MSET पेपर 1 साठी टेस्ट सिरीज चालू केली आहे. तर या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला 40 फुल सिलेबस मॉक टेस्ट म्हणजे टेस्ट सिरीज मिळतील. प्रत्येक टेस्टमध्ये 50 क्वेश्चन असतील आणि 50 क्वेश्चनचे एक्सप्लेनेशन तिथे असेल. तर असे 2000 क्वेश्चन आम्ही कव्हर करणार आहे. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 2011 to 2020 या सर्व क्वेश्चनचे सोल्युशन पण तुम्हाला मिळणार आहे. असे आम्ही 2600 to 2700 क्वेश्चन्स कव्हर करणार आहे. त्यानंतर फुल सिलेबस नोट्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर या नोट्समध्ये प्रत्येक युनिटवर 25 to 30 पेजेसचे नोट्स आहेत. तर तुम्ही 1.5 ते 2 दिवसात रीड करून तुमचा सिलेबस तुम्ही पूर्ण करू शकता. आणि त्यानंतर तुम्ही टेस्ट सिरीज द्या. जर तुम्ही या टेस्ट सिरीज दिले तर तुम्हाला कमीत कमी 70 मार्क पडण्याची हमी आम्ही देतो. आणि याच टेस्ट सिरीजमध्ये डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट 20 to 25 क्वेश्चन्स डायरेक्ट एक्झाममध्ये येतील अशी आमची खात्री आहे. तुम्ही म्हणाल की मॅडम टाइम फार कमी आहे तर या टेस्ट कशा द्या. तर या टेस्टमध्ये 50 क्वेश्चन आहे. तुम्ही एक टेस्ट कमीत कमी 40 मिनिटमध्ये देऊ शकत. जर तुम्ही ठरवलात तर दिवसांमध्ये तुम्ही 3 to 4 टेस्ट देऊ शकता आणि 10 दिवसांमध्ये तुम्ही हे टेस्ट कम्प्लीट करू शकता. जर तुम्ही हे टेस्ट सिरीज देणारे आणि हे नोट्स वाचणारे तर हेच तुमचे प्रिपरेशनसाठी मोर देन सफिशियंट आहे. जर तुम्ही काही अभ्यास नाही केले तर तुमचा स्कोअर 60 वर जाईल. आणि जर तुमचा ऑलरेडी अभ्यास असेल तर तुम्ही 70 वर स्कोअर करू शकता. तर हे सर्वांचे फी 999 आहे. तर जॉईन करण्यासाठी नंबर तुमच्या समोर दिसतो त्यावर मेसेज करा किंवा आमच्या ऍप ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी डाऊनलोड. फर्स्ट क्वेश्चन इज, सो स्टुडंट्स हे बघा, फर्स्ट क्वेश्चन काय, आयसीटी स्टँड फॉर, ओके, ऑप्शन ए बघा इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, ऑप्शन बी इन्फॉर्मेशन अँड कंट्रोल टेक्नॉलॉजी, ऑप्शन सी इन्फॉर्मेशन कॅपेबल टेक्नॉलॉजी आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबव. सो स्टुडंट, आयसीटी म्हणजे आयसीटीचा फुल फॉर्म काय येणार आहे, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, डॉट डॉग इज अ, सो स्टुडंट्स हे बघा हा प्रश्न 2013 मध्ये आला होता. डॉट डॉग इज काय, एक्सटेन्शन आहे कोणती फाईलचा हे बघा. ऑप्शन ए काय, वर्ड फाईल, ऑप्शन बी रिलेटेड फाईल, ऑप्शन सी पिक्चर फाईल आणि ऑप्शन डी ड्रायव्हर फाईल. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन ए वर्ड फाईल. नेक्स्ट क्वेश्चन, इंटरनेट एक्सप्लोरर इज अ टाईप ऑफ, ऑप्शन ए ऑपरेटिंग सिस्टम, ऑप्शन बी कंपायलर, ऑप्शन सी ब्राउझर आणि ऑप्शन डी आयपी ॲड्रेस. सो स्टुडंट्स, इंटरनेट एक्सप्लोरर एक काय, वेब ब्राउझर आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन सी वेब ब्राउझर. ओके, आणि हे बघा ब्राउझर काय आहे आणि हे काय, जे मायक्रोसॉफ्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टमचे सोबत येतो. आणि ब्राउझर काय, एक सॉफ्टवेअर आहे दॅट अलाउज टू फाइंड इन्फॉर्मेशन ऑन द इंटरनेट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, विथ ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रोग्रामिंग लँग्वेज. सो स्टुडंट्स इथे बघा तुम्ही, पास्कल, जावा आणि C++ हे तिन्ही पण काय, प्रोग्रामिंग लँग्वेज. आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस काय, प्रोग्रामिंग लँग्वेज नाही आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन बी मायक्रोसॉफ्ट ऑफिस. ओके, आणि स्टुडंट्स हे बघा, मायक्रोसॉफ्ट ऑफिस काय, मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक टाईपचा पॅकेज आहे जे इन्क्लूड करता वेगळे वेगळे ॲप जसं की वर्ड, पॉवर पॉइंट, एक्सेल आणि आउटलुक. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, बिट स्टँड्स फॉर, सो स्टुडंट्स ऑप्शन ए बघा बायनरी इन्फॉर्मेशन टर्म, ऑप्शन बी बायनरी डिजिट, ऑप्शन सी बायनरी ट्री आणि ऑप्शन डी बायवेरिएट थिअरी. सो स्टुडंट्स बिटचा फुल फॉर्म काय येणार आहे, बायनरी डिजिट. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन बी बायनरी डिजिट. नेक्स्ट क्वेश्चन, DVD technology uses an optical media to store the digital data. DVD is an acronym for. So students, हे बघा हा प्रश्न 2016 मध्ये आला होता. लक्षात ठेवा तुम्ही,
हे बघा, आपल्याला हे क्वेश्चन मध्ये काय फाइंड करायचं आहे, डीव्हीडीचा फुल फॉर्म. हे बघा, ऑप्शन ए काय, डिजिटल वेक्टर डिस्क, ऑप्शन बी डिजिटल व्हॉल्यूम डिस्क, ऑप्शन सी डिजिटल वर्सेटाइल डिस्क आणि ऑप्शन डी डिजिटल विज्युअलायझेशन डिस्क. सो स्टुडंट्स, करेक्ट ऑप्शन काय येणार, डीव्हीडीचा फुल फॉर्म काय येणार, डिजिटल वर्सेटाइल डिस्क. ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, सेंडिंग अँड रिसिव्हिंग मॅसेजेस सिग्नल्स अकरिंग ॲट द सेम टाइम इज डिनोटेड बाय. हे बघा, ऑप्शन ए सिंक्रनस, ऑप्शन बी असिंक्रनस आणि ऑप्शन सी बोथ ए अँड बी आणि ऑप्शन डी इज नन ऑफ द अबव. सो स्टुडंट्स, हे बघा, करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन ए सिंक्रनस. हे बघा, सिंक्रनस म्हणजे काय, असे मेसेजेस सेमच टाइम मध्ये आपण काय करू शकतो, सेंड आणि रिसीव्ह करू शकतो, त्याला काय म्हणतो आपण, सिंक्रनस. जसं का बेस्ट एक्झाम्पल काय सिंक्रनसचं, व्हिडिओ चॅटिंग और व्हिडिओ कॉन्फरन्सिंग टूल. ओके, आणि तसंच असिंक्रनस, असिंक्रनस म्हणजे काय, असे मेसेज जे डिफरंट टाइम मध्ये आपण सेंड आणि रिसीव्ह करतो त्याला काय म्हणते, असिंक्रनस. आणि असिंक्रनसचं बेस्ट एक्झाम्पल काय, रिकॉर्डेड लेक्चर्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, एथ क्वेश्चन काय, एच टी एम एल इज बेसिकली यूज टू डिझाईन. हे बघा, ऑप्शन ए काय, वेब पेज, ऑप्शन बी वेबसाईट, ऑप्शन सी ग्राफिक्स आणि ऑप्शन डी टेबल्स अँड फ्रेम्स. सो स्टुडंट्स, करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन ए वेब पेजेस. ओके, आणि स्टुडंट्स हे बघा, एच टी एम एल म्हणजे काय, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ओके, आणि स्टुडंट्स एच टी एम एल एक काय, एक प्रकारची लँग्वेज आहे ज्याचा यूज वेब पेज तयार करण्यासाठी केला जातो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ पार्ट ऑफ सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सो स्टुडंट्स हे बघा, प्रिंटर काय, एक आउटपुट डिवाइस आहे, कीबोर्ड एक इनपुट डिवाइस आहे आणि ए एल यू म्हणजे काय, अरिथमेटिक लॉजिक युनिट. ओके, हे काय कम्प्युटरचं पार्ट आहे, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन सी. आणि हे बघा, ए एल यू काय, ए एल यू काय, पार्ट ऑफ अ कम्प्युटर, पार्ट ऑफ अ सीपीयू आहे, म्हणजे काय, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ओके, आणि हे काय, दॅट परफॉर्म्स अरिथमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन इन सीपीयू. नेक्स्ट क्वेश्चन, पुट द फॉलोइंग युनिट्स ऑफ स्टोरेज इन टू करेक्ट इन्क्रीजिंग ऑर्डर. सो स्टुडंट्स हे बघा, हा प्रश्न 2017 मध्ये आला होता. हे बघा, आपल्याला काय, फाईलचे स्टोरेजचे आपल्याला साइजेस गिवन आहे, युनिटचे काय साइजेस गिवन आहे. आणि हे बघा, इथे हे काय आपल्याला इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये काय प्लेस करायचं आहे हे ऑप्शन्सला. ओके, आणि स्टुडंट्स हे बघा, पहिले काय येणार, 1 बाइट मध्ये किती असतं, 8 बिट, तसेच 1 किलोबाइट मध्ये 1024 बाइट, तसेच 1 मेगाबाइट मध्ये 1024 किलोबाइट. आणि हे काय इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये आहे. अँड देन लास्ट मध्ये काय येणार, लास्ट काय, टेराबाइट. ओके, म्हणजे हे बघा, इथे काय येणार आहे करेक्ट ऑप्शन, ऑप्शन सी, पहिले बीट येणार आहे, देन बाइट, किलोबाइट, त्याच्यानंतर मेगाबाइट आणि लास्ट टेराबाइट. ओके, हे काय करेक्ट इन्क्रीजिंग ऑर्डर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फोट्रॉन इज द एक्रोनिम फॉर. सो स्टुडंट्स हे बघा, आपल्याला काय फोट्रॉनचं आपल्याला काय फुल फॉर्म फाइंड करायचं आहे. हे बघा, ऑप्शन ए काय, फाईल ट्रान्सलेशन, ऑप्शन बी फॉर्म्युला ट्रान्सलेशन, ऑप्शन सी फॉर्मॅट ट्रान्सलेशन आणि ऑप्शन डी फ्लॉपी ट्रान्सलेशन. सो स्टुडंट्स ह्याचा फुल फॉर्म काय येणार आहे, ऑप्शन बी फॉर्म्युला ट्रान्सलेशन. आणि फोट्रॉन काय, एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. सो करेक्ट ऑप्शन काय, ऑप्शन बी फॉर्म्युला ट्रान्सलेशन. नेक्स्ट क्वेश्चन, डॉट जी आय एफ, जे पॅक आणि पी एन जी आर युज्ड एज एक्सटेन्शन फॉर फाईल्स विथ स्टोर्स. ऑप्शन ए इमेज डेटा, ऑप्शन बी व्हिडिओ डेटा आणि ऑप्शन सी टेक्स्ट डेटा, ऑप्शन डी ऑडिओ डेटा. सो स्टुडंट्स हे बघा, हे सगळे एक्सटेन्शन फॉर फाइल्स विच स्टोर काय आहे, इमेज डेटा, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन ए. आणि स्टुडंट्स इथे बघा तुम्ही, जी आय एफ ह्याचा फुल फॉर्म काय येणार आहे, ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट. तसेच जे पॅकचा फुल फॉर्म काय येणार आहे, जॉईंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप. तसेच पी एन जीचा फुल फॉर्म काय येणार आहे, पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा तुम्ही,
थर्टींथ क्वेश्चन काय, विच ऑफ द फॉलोइंग इज एन एक्झाम्पल ऑफ ऑपरेटिंग सिस्टम. ऑप्शन ए बघा मायक्रोसॉफ्ट वर्ड, ऑप्शन बी मायक्रोसॉफ्ट एक्सेल, ऑप्शन सी मायक्रोसॉफ्ट एक्सेस आणि ऑप्शन डी मायक्रोसॉफ्ट विंडोज. ओके सो स्टुडंट्स मायक्रोसॉफ्ट विंडोज इज द करेक्ट ऑप्शन. हे काय एक्झाम्पल ऑफ एन ऑपरेटिंग सिस्टम. ओके आणि मायक्रोसॉफ्ट विंडो मायक्रोसॉफ्ट वर्ड एक्सेल आणि एक्सेस हे सगळे काय ऍप्लिकेशन आहे दॅट कम्स अंडर मायक्रोसॉफ्ट विंडोज. नेक्स्ट क्वेश्चन वॅन स्टँड्स फॉर. सो स्टुडंट्स हे बघा हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय वॅनचा फुल फॉर्म काय हे फाइंड करायचं आहे. ओके ऑप्शन ए बघा तुम्ही वॅप एरिया नेटवर्क, ऑप्शन बी वाईड एरिया नेटवर्क, ऑप्शन सी वाईड एरे नेट आणि ऑप्शन डी वायरलेस एरिया नेटवर्क. सो स्टुडंट्स वॅनचं करेक्ट फुल फॉर्म काय येणार आहे ऑप्शन बी वाईड एरिया नेटवर्क. आणि वॅन हे काय कम्प्युटर नेटवर्क आहे जे लार्ज जॉग्राफिकल एरियामध्ये स्प्रेड असते. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा तुम्ही 15th क्वेश्चन काय लॅन इज अन ॲक्रोनिम ऑफ. सो स्टुडंट्स आपल्याला हे क्वेश्चन मध्ये काय लॅनचा फुल फॉर्म काय हे फाइंड करायचं आहे. हे बघा फर्स्ट ऑप्शन काय लोकल एरिया नेटवर्क, ऑप्शन बी लॉजिकल एरिया नेटवर्क, ऑप्शन सी लास्ट एरिया नेटवर्क आणि ऑप्शन डी नन ऑफ दी अबव. सो स्टुडंट्स लॅनचा फुल फॉर्म काय येणार आहे करेक्ट फुल फॉर्म काय ऑप्शन ए लोकल एरिया नेटवर्क. आणि स्टुडंट्स लॅन पण एक काय कम्प्युटर नेटवर्क आहे ज्यामध्ये कम्प्युटर कनेक्ट असते इन अ लिमिटेड एरिया जसं का बिल्डिंग ऑफिस आणि होम मध्ये. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा तुम्ही 16th क्वेश्चन काय द ऍप्लिकेशन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग आय सी टी इन रिसर्च विल इन्श्युअर वाईडर कवरेज अँड ॲक्सेसिबिलिटी ऑफ नीडेड इन्फॉर्मेशन. ऑप्शन बघा ए वॅन सॉरी ए लॅन, बी वॅन, सी स्काईप आणि डी इंटरनेट. सो स्टुडंट्स आय सी टीचा यूज हे सगळे ऑप्शनमध्ये कोणते ऑप्शन आहे जे वाईड एरियामध्ये स्प्रेड असते आणि आपल्याला काय इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते हे काय आहे वॅन आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन बी वॅन. आणि हे बघा तुम्ही स्काईप काय असते एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग टूल आहे आणि इंटरनेट एक काय प्रायव्हेट नेटवर्क असते. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय ऑप्शन बी वॅन. नेक्स्ट क्वेश्चन विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ वेब ब्राउझर. सो स्टुडंट्स हे बघा तुम्ही इथे ऑप्शन ए काय फायरफॉक्स, बी फेसबुक, सी क्रोम आणि डी सफारी. सो स्टुडंट्स फायरफॉक्स, क्रोम, सफारी हे तिन्ही पण काय एक वेब ब्राउझर आहे आणि फेसबुक काय वेब ब्राउझर नाही आहे. फेसबुक एक सोशल नेटवर्किंग साईट आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन बी फेसबुक. नेक्स्ट क्वेश्चन इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंटरनेट व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ URL. सो स्टुडंट्स हे बघा हा प्रश्न 2015 मध्ये आला होता. हे बघा आपल्याला काय URLचा फुल फॉर्म फाइंड करायचा आहे. ऑप्शन ए बघा तुम्ही काय यूजर रिक्वेस्टेड लिंक, ऑप्शन बी अल्टिमेट रिस्पॉन्स लोकेशन, ऑप्शन सी युनिक रिक्वेस्ट लोकेटर, ऑप्शन डी युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर. सो स्टुडंट्स URLचं करेक्ट फुल फॉर्म काय येणार आहे ऑप्शन डी युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर. आणि URL काय वेब पेजचं काय असतं URL ॲड्रेस असतं. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा इनफ्लिपनेट स्टँड्स फॉर. सो स्टुडंट्स आपल्याला हे क्वेश्चन मध्ये काय इनफ्लिपनेटचा फुल फॉर्म फाइंड करायचा आहे. सो स्टुडंट्स इनफ्लिपनेट तीन शब्दांनी बनवलेला आहे. हे बघा तुम्ही काय इन्फ म्हणजे काय इन्फॉर्मेशन, लिब म्हणजे लायब्ररी आणि नेट म्हणजे काय नेटवर्क. ओके म्हणजे इनफ्लिपनेटचा करेक्ट फुल फॉर्म काय येणार आहे ऑप्शन सी इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क. ओके आणि इन्फ्लिपनेट एक काय व्हर्च्युअल कनेक्शन आहे जे रिसर्चरला हेल्प करतो रिसर्च आर्टिकल फाइंड करण्यासाठी. ओके नेक्स्ट क्वेश्चन द सेट ऑफ कम्प्युटर प्रोग्राम्स दॅट मॅनेज द हार्डवेअर सॉफ्टवेअर ऑफ अ कम्प्युटर आर कॉल्ड. ऑप्शन ए कॉम्पायलर सिस्टम, ऑप्शन बी ऑपरेटिंग सिस्टम, ऑप्शन सी ऑपरेटिंग
सॉरी ऑप्शन बी काय ऑपरेशन सिस्टम आणि ऑप्शन सी ऑपरेटिंग सिस्टम आणि ऑप्शन डी ऑल दी अबव. सो स्टूडेंट्स करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन सी ऑपरेटिंग सिस्टम. ओके जे कंप्यूटरचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला मॅनेज करतो. नेक्स्ट बघा तुम्ही काय 21st क्वेश्चन काय सीएडी कॅट स्टँड्स फॉर कॅटचे आपल्याला काय फुल फॉर्म फाइंड करायचं आहे. हे बघा ऑप्शन ए काय कम्प्युटर एडेड डिझाईन, ऑप्शन बी कम्प्युटर अल्गोरिथम डिझाईन, ऑप्शन सी कम्प्युटर ॲप्लिकेशन डिझाईन आणि ऑप्शन डी नन ऑफ दी अबव. सो स्टुडंट्स करेक्ट फुल फॉर्म काय येणार आहे कॅटचा ऑप्शन ए कम्प्युटर एडेड डिझाईन. 22nd क्वेश्चन काय शोधगंगा इज मेंटेन बाय ऑप्शन ए HRD, ऑप्शन बी NIC, ऑप्शन सी इन्फ्लिपनेट आणि ऑप्शन डी UGC. सो स्टुडंट शोधगंगा इज मेंटेन बाय इन्फ्लिपनेट. सो करेक्ट ऑप्शन काय ऑप्शन सी इन्फ्लिपनेट. ओके सो स्टुडंट्स शोधगंगा एक काय ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये रिसर्चर ज्यांचे PhD थीसिस डिपॉझिट करतात कारण सगळे लोक हे मटेरियलला फ्रीली यूज करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन रोम स्टँड्स फॉर. सो स्टुडंट्स हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय फाइंड करायचं आहे रोमचा फुल फॉर्म काय येणार आहे. हे बघा ऑप्शन ए काय रँडम ओनली मेमरी, ऑप्शन बी रियल ओनली मेमरीज, ऑप्शन सी रीड ओनली मेमरी आणि ऑप्शन डी नन ऑफ दिस. सो स्टुडंट्स रोमचा करेक्ट फुल फॉर्म काय येणार आहे ऑप्शन सी रीड ओनली मेमरी. ओके सो स्टुडंट्स रोम हे नॉन वोलाटाईल मेमरी आहे जे डेटाला परमनंटली स्टोर करतो. ओके हे बघा 24th क्वेश्चन काय रॅम मीन्स. हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय रॅमचा फुल फॉर्म फाइंड करायचा आहे. हे बघा ऑप्शन ए काय रँडम ऍक्सेस मेमरी, ऑप्शन बी रिजिड ऍक्सेस मेमरी, ऑप्शन सी रॅपिड ऍक्सेस मेमरी आणि ऑप्शन डी रिव्हॉल्विंग ऍक्सेस मेमरी. सो स्टुडंट्स रॅमचा करेक्ट फुल फॉर्म काय येणार आहे ऑप्शन ए रॅन्डम ऍक्सेस मेमरी. ओके सो स्टुडंट्स रॅम एक काय हे वोलाटाईल मेमरी आहे जे डेटाला काय टेम्पररली स्टोर करतो. नेक्स्ट क्वेश्चन 25th क्वेश्चन काय विच ऑफ द फॉलोइंग स्टोर्स डेटा परमनंटली इन अ कम्प्युटर. सो स्टुडंट्स हे बघा ऑप्शन काय ALU, कॅशे मेमरी, रॅम आणि रोम. सो स्टुडंट्स ALU, कॅशे मेमरी आणि रॅम हे तिन्ही पण काय डेटाला टेम्पररली स्टोर करतात आणि रोम हे काय डेटाला परमनंटली स्टोर करतात. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन डी रोम. नेक्स्ट क्वेश्चन रॅम इज प्लेस्ड ऑन. सो स्टुडंट्स रॅम काय कुठे प्लेस असते हे बघा ऑप्शन ए काय हार्ड डिस्क, ऑप्शन बी एक्सटेन्शन बोर्ड आणि ऑप्शन सी मदरबोर्ड, ऑप्शन डी USB. सो स्टुडंट्स रॅम हे काय चिप असते जे कम्प्युटरचे मदरबोर्डमध्ये प्लेस असते. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन सी मदरबोर्ड. नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इनपुट डिवाइस. ओके हे सगळे ऑप्शनमध्ये कोणती इनपुट डिवाइस नाही आहे. सो स्टुडंट्स हे बघा मायक्रोफोन, कीबोर्ड आणि जॉयस्टिक हे तिन्ही पण काय इनपुट डिवाइस आहे आणि मॉनिटर काय इनपुट डिवाइस नाही आहे. मॉनिटर काय एक आउटपुट डिवाइस आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन डी मॉनिटर. नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सर्च इंजिन. सो स्टुडंट्स हे बघा ऑप्शन काय आहे ऑप्शन ए गुगल, बी क्रोम, सी याहू आणि डी बिंग. सो स्टुडंट्स गुगल, याहू आणि बिंग हे तिन्ही काय तिन्ही पण सर्च इंजन आहे आणि क्रोम हे काय वेब ब्राउजर आहे ऑफ गुगल सर्च इंजन. ओके क्रोम काय वेब ब्राउजर आहे ऑफ गुगल सर्च इंजन. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय ऑप्शन बी क्रोम. नेक्स्ट क्वेश्चन WWW स्टँड्स फॉर. सो स्टुडंट्स हे बघा WWW चा फुल फॉर्म काय येणार आहे ऑप्शन ए वर्क विथ वेब, ऑप्शन बी वर्ल्ड वाईड वेब, ऑप्शन सी वर्ल्ड वाईड वेब आणि ऑप्शन डी वर्थ वाईल्ड वेब. सो स्टुडंट्स WWW चा करेक्ट फुल फॉर्म काय येणार आहे ऑप्शन सी वर्ल्ड वाईड वेब. सो स्टुडंट्स हे बघा तुम्ही लक्षात ठेवा
एग्जाम मध्ये असे प्रश्न येण्याचे काय चान्सेस आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा तुम्ही. व्हॉट इज द नेम ऑफ अ वेब पेज ऍड्रेस? हे बघा, ऑप्शन ए काय, डायरेक्टरी, ऑप्शन बी प्रोटोकॉल, ऑप्शन सी यू आर एल आणि ऑप्शन डी डोमेन. सो स्टुडंट्स, हे बघा, वेब पेजेसचे ऍड्रेसला आपण काय म्हणतो, यू आर एल. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन सी यू आर एल. आणि हे बघा, हे यू आर एलचं काय एक्झाम्पल हे गिवन आहे, https://www.computerhope.com. हे काय एक यू आर एल आहे, ऍड्रेस आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ नेटवर्क डिवाइस? ओके, सो स्टुडंट्स, हे बघा, ऑप्शन काय, ए राउटर, बी हब, सी स्विच, डी सीपीयू. ओके, सो स्टुडंट्स, हे बघा, राउटर, हब आणि स्विच हे तिन्ही पण काय नेटवर्क डिवाइस आहे, आणि हे डिवाइस यूज करतात टू कनेक्ट डिफरंट कम्प्युटर्स. आणि सीपीयू, सीपीयू काय नेटवर्क डिवाइस नाही आहे, हे कम्प्युटरचं पार्ट आहे, हे सेंट्रल प्रोसेसिंग. सीपीयू म्हणजे काय, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट विच परफॉर्म कम्प्युटर ऑपरेशन्स. ओके, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय, ऑप्शन डी सीपीयू. नेक्स्ट क्वेश्चन, इन कम्प्युटर टर्मिनॉलॉजी विच वन ऑफ द फॉलोइंग इज द लार्जेस्ट इन टर्म ऑफ डेटा कॅपॅसिटी? सो स्टुडंट्स, हे बघा तुम्ही, हा प्रश्न 2013 मध्ये आला होता. हे बघा, आपल्याला हे सगळे काय, हे आपल्याला काय फाईलचे आपल्याला साइजेस गिवन आहे, आणि आपल्याला काय लार्जेस्ट साईज फाइंड करायचं. लार्जेस्ट साईज काय येणार आहे, ए के बी, ऑप्शन ए के बी, ऑप्शन बी टी बी, ऑप्शन सी एम बी आणि ऑप्शन डी जी बी. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन बी टी बी. हे बघा, हे आपल्याला चार्ट गिवन आहे, हे चार्ट मध्ये बघा तुम्ही, हे काय इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये, हे आपल्याला काय स्टोरेज गिवन आहे, फाईलचे स्टोरेजचे काय युनिट्स आपल्याला गिवन आहे हे इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये. आणि लार्जेस्ट साईज काय येते, टेराबाइट, म्हणजे काय टी बी. सो करेक्ट ऑप्शन काय, ऑप्शन बी टी बी. नेक्स्ट क्वेश्चन, 33rd क्वेश्चन काय, स्टॅटिस्टिकल टेबल कॅन बी जनरली जनरेटेड ऑन? सो स्टुडंट्स, हे बघा, हा प्रश्न 2013 मध्ये आला होता. ओके, लक्षात ठेवा तुम्ही, ऑप्शन बघा तुम्ही काय, ए वर्ड, बी एक्सेल, सी पॉवर पॉइंट आणि डी पेन ब्रश. ओके, सो स्टुडंट्स, हे काय करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, एक्सेल. ओके, हे काय टूल आहे फॉर डेटा आणि स्टॅटिस्टिकल अनालिसिस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ HTTP इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंटरनेट? सो अगेन, दिस क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा प्रश्न 2017 मध्ये आला होता. हे बघा तुम्ही, हे क्वेश्चन मध्ये आपल्याला HTTP चा फुल फॉर्म फाइंड करायचा आहे. हे बघा, फर्स्ट ऑप्शन काय, हायर टेक्स्ट ट्रान्समिशन प्रोसेस, ऑप्शन बी हायर टेक्निकल टेक्स्टुअल प्लॅटफॉर्म, ऑप्शन सी हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल आणि ऑप्शन डी हायपर ट्रान्समिशन प्रोटोकॉल. सो स्टुडंट्स, HTTP चा करेक्ट फुल फॉर्म काय येणार आहे, ऑप्शन सी हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. म्हणजे ऑप्शन सी काय करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा तुम्ही, 35th क्वेश्चन काय, द फाईल एक्सटेन्शन ऑफ एक्सेल स्प्रेडशीट इज? सो स्टुडंट्स, हे बघा, ऑप्शन ए काय डॉट डॉक, ऑप्शन बी डॉट txt, ऑप्शन सी डॉट xls आणि ऑप्शन डी डॉट ppt. सो स्टुडंट्स, एक्सेल स्प्रेडशीटचे फाईलचं एक्सटेन्शन काय असते, डॉट xls. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय, ऑप्शन सी. आणि हे बघा तुम्ही, हे आपल्याला काय डॉट डॉक काय वर्ड फाईलचा एक्सटेन्शन आहे, तसेच डॉट txt टेक्स्ट फाईलचा एक्सटेन्शन आहे, आणि डॉट ppt हे पॉवर पॉइंट फाईलचा एक्सटेन्शन आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग सिम्बल्स इन एन इन अ ईमेल ऍड्रेस टू सेपरेट द युजर नेम फ्रॉम द डोमेन नेम? सो स्टुडंट्स, हे बघा, युजर नेम आणि डोमेन नेमला कोणचं सिम्बल आहे जे सेपरेट करतो? सो ऑप्शन सी, जे काय आहे ॲट द रेट. सो स्टुडंट्स, हे बघा, हे एक्झाम्पल john@gmail.com, हे ॲट द रेट काय करतो, हे युजर नेम म्हणजे काय जॉन
आणि हे डोमेन नेम म्हणजे काय जीमेल डॉट कॉम हे दोन्हीला काय सेपरेट करतो. सो करेक्ट ऑप्शन काय आहे? ऑप्शन सी एडिरेट. नेक्स्ट क्वेश्चन, ईमेल इज एन एब्रिवेशन ऑफ. सो स्टुडंट्स हे बघा, हे क्वेश्चन मध्ये आपल्याला ईमेलचा फुल फॉर्म फाइंड करायचा आहे. हे बघा, फर्स्ट ऑप्शन काय? इलेक्ट्रॉनिक मेल, ऑप्शन बी एक्स्ट्रा मेल, ऑप्शन सी इनहान्स्ड मेल आणि ऑप्शन डी नन ऑफ दी अबव. सो ईमेलचा करेक्ट एब्रिवेशन काय येणार आहे? ऑप्शन ए इलेक्ट्रॉनिक मेल. 38th क्वेश्चन बघा तुम्ही काय, विच वन ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड द ब्रेन ऑफ द कंप्यूटर. ओके, सो स्टूडेंट्स हे बघा, ए मेमरी, बी रॅम, सी हार्ड डिस्क आणि डी काय सीपीयू आहे. ओके, सो स्टूडेंट्स हे बघा, मेमरी, रॅम आणि हार्ड डिस्क हे तिन्ही पण काय स्टोरेज आहे, फाईलचे स्टोरेज आहे. ओके, आणि हे काय सीपीयू, सीपीयू काय? सीपीयू ब्रेन ऑफ द कंप्यूटर आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन डी सीपीयू. ओके, हे काय सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे दॅट परफॉर्म्स कंप्यूटर ऑपरेशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, बायनरी सिस्टम ऑफ नंबर्स यूजेस ओनली ऑप्शन ए 1 एंड 2, ऑप्शन बी 0 एंड 1, ऑप्शन सी 2 एंड 3, ऑप्शन डी 3 एंड 4. सो स्टूडेंट्स हे बघा काय, करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन बी 0 एंड 1. ओके, सो स्टूडेंट्स हे बघा, हे नंबर, हे नंबर्स काय कंप्यूटर, हे नंबर सिस्टम काय कंप्यूटर यूज करतात टू स्टोर ऑल द डेटा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, विच अमंग द फॉलोइंग आर आउटपुट डिव्हायसेस. सो स्टुडंट्स हे बघा, फर्स्ट काय स्कॅनर, स्पीकर, प्रिंटर. सो स्टुडंट्स हे बघा, स्कॅनर काय आहे? इनपुट डिव्हाइस आहे. आणि स्पीकर आणि प्रिंटर हे दोन्ही पण काय आउटपुट डिव्हाइस आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन सी बोथ सेकंड अँड थर्ड. स्पीकर आणि प्रिंटर हे दोन्ही पण काय आउटपुट डिव्हाइस आहे. नेक्स्ट क्वेश्चन, An unsolicited email message sent to many recipients at once is a. So students हे बघा, ऑप्शन बघा काय आहे? ए इनबॉक्स, बी वर्म, सी व्हायरस आणि डी स्पॅम. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन डी स्पॅम. ओके, सो स्टुडंट्स हे बघा, स्पॅम हे काय? स्पॅम म्हणजे काय? स्पॅम ईमेल म्हणजे काय? बल्क ईमेल्स. ओके, जे युजरला विदाउट परमिशन ईमेल सेंड करतात त्याला आपण काय म्हणतो? स्पॅम. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी स्पॅम. 42nd क्वेश्चन बघा तुम्ही, एक्स्ट्रा ब्राउझर विंडो ऑफ कमर्शियल दॅट ओपन ऑटोमॅटिकली ऑन ब्राउझिंग वेब पेजेस इज कॉल्ड ऑप्शन ए स्पॅम, ऑप्शन बी व्हायरस, ऑप्शन सी फिशिंग आणि ऑप्शन डी पॉपअप. सो स्टुडंट्स हे बघा, एक्स्ट्रा काय? विंडो जे ओपन होती ऑटोमॅटिकली ऑन वेब पेजेस त्याला आपण काय म्हणते? पॉपअप. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन डी पॉपअप. नेक्स्ट क्वेश्चन, ऑपरेटिंग सिस्टम इज अन इंटरफेस बिटवीन ऑप्शन ए सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर, ऑप्शन बी कंपाइलर अँड हार्डवेअर, ऑप्शन सी यूजर आणि कंप्युटर हार्डवेअर, ऑप्शन डी प्रोग्राम अँड सॉफ्टवेअर. सो स्टुडंट्स करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन सी यूजर अँड कंप्युटर हार्डवेअर. नेक्स्ट क्वेश्चन, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन्क्लूड्स. सो स्टुडंट्स हे बघा, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी काय काय इन्क्लूड करते हे बघा, ऑनलाईन लर्निंग. ऑनलाईन लर्निंग म्हणजे काय? जसं का झूम, वेब बेस्ड लर्निंग. वेब बेस्ड लर्निंग म्हणजे काय? यूट्यूब चॅनलवर आपण काय लर्न करतात, स्टडी मटेरियल्स त्या यूट्यूबमध्ये काय अवेलेबल असते. तसंच ऑप्शन सी काय? लर्निंग थ्रू द यूज ऑफ एडुसॅट. हे पण काय ICT ह्याला इन्क्लूड करतात. एडुसॅट म्हणजे काय? एडुसॅट काय? इंडियाची फर्स्ट एज्युकेशन सॅटेलाइट आहे. ओके,
सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन डी, ऑल ऑफ दी अबव. नेक्स्ट क्वेश्चन, अ कंप्यूटर कन्सिस्ट ऑफ, सो स्टूडेंट्स हे बघा फर्स्ट ऑप्शन काय, अ सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, म्हणजे काय सीपीयू. कंप्यूटर काय, कंप्यूटर मध्ये काय असते सीपीयू पण असते, म्हणजे ऑप्शन ए काय करेक्ट आहे. ऑप्शन बी बघा, अ मेमरी. कंप्यूटर मध्ये काय डिफरंट डिफरंट मेमरी असते, जसं का रॅम रोम. ओके, म्हणजे ऑप्शन बी पण काय करेक्ट आहे. तसेच ऑप्शन सी बघा तुम्ही, इनपुट अँड आउटपुट युनिट्स. सो स्टुडंट्स कंप्युटर मध्ये काय इनपुट आणि आउटपुट युनिट पण असतं, जसं का मॉनिटर, स्कॅनर, माउस, सीपीयू. ओके, म्हणजे ऑप्शन सी पण करेक्ट आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन डी, ऑल ऑफ दी अबव. 46th क्वेश्चन बघा तुम्ही काय, विच ऑफ द फॉलोइंग लँग्वेज इज यूज टू एक्सेस डेटा फ्रॉम अ डेटाबेस. ऑप्शन ए सी, ऑप्शन बी जावा, ऑप्शन सी एस क्यू एल आणि ऑप्शन डी सी प्लस प्लस. सो स्टुडंट्स सी, जावा आणि सी प्लस प्लस हे तिन्ही पण काय प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, आणि एस क्यू एल हे काय डेटाबेस लँग्वेज आहे. आणि एस क्यू एल काय करेक्ट ऑप्शन आहे, आणि एस क्यू एलचा फुल फॉर्म काय येणार आहे हे बघा तुम्ही, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. नेक्स्ट क्वेश्चन, NPTEL stands for, सो स्टुडंट्स हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय NPTEL चा फुल फॉर्म फाइंड करायचा आहे. हे बघा NPTEL चा फुल फॉर्म काय येणार आहे, करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन ए नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी इनहान्स लर्निंग. 48th क्वेश्चन बघा तुम्ही काय, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग द टर्म ICT इज ट्रू. स्टेटमेंट ए बघा तुम्ही, ICT स्टँड्स फॉर इंडियन क्लासिकल टेक्नॉलॉजी. सो स्टुडंट्स ICT म्हणजे काय, ICTचा फुल फॉर्म काय असते, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. म्हणजे हे काय स्टेटमेंट हे काय इनकरेक्ट आहे. स्टेटमेंट बी बघा तुम्ही काय, कन्वर्जिंग टेक्नॉलॉजी. सो स्टुडंट्स कन्वर्जिंग टेक्नॉलॉजी म्हणजे काय, ICT मध्ये काय डिफरंट डिफरंट टेक्नॉलॉजीज यूज करतात एकच डिवाइस मध्ये, दॅट्स वाय इट्स कॉल कन्वर्जिंग टेक्नॉलॉजी. म्हणजे ऑप्शन सॉरी स्टेटमेंट बी काय करेक्ट स्टेटमेंट आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन बी, बी ओनली. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅज मेड कंपल्सरी फॉर स्कूल्स टू इंटर इन्फॉर्मेशन ऑफ ऑल द स्टुडंट्स ऑन द वेब पोर्टल नोन ॲज. सो स्टुडंट्स अगेन दिस क्वेश्चन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे बघा हा प्रश्न 2020 मध्ये आला होता. ऑप्शन बघा तुम्ही काय, ऑप्शन ए पवित्र, ऑप्शन बी सरल, ऑप्शन सी सराथी आणि ऑप्शन डी शलार्था. सो स्टुडंट्स हे बघा, सरल काय महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे वेब पोर्टल आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन बी सरल. आणि सरल म्हणजे काय हे बघा तुम्ही, सरल काय सिस्टमॅटिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह परफॉर्म्स फॉर अचीविंग अँड लर्निंग बाय स्टुडंट्स. ओके, आणि हे बघा स्टुडंट्स, लास्ट क्वेश्चन ऑफ आर मॉक टेस्ट इज, विच ऑफ द फॉलोइंग इज आर द मेन चॅलेंज ऑर चॅलेंजेस इन ICT अडॉप्शन इन इंडियन युनिव्हर्सिटीज. ओके, ऑप्शन ए बघा, लॅक ऑफ टेक्नॉलॉजीज टेक्नॉलॉजिकल रेडीनेस. म्हणजे काय स्टुडंट्स, काय रुरल और विलेज एरियामध्ये काय टेक्नॉलॉजीज काय ती फास्ट नाही आहे. म्हणजे काय हे पण काय करेक्ट आहे. ऑप्शन बी बघा तुम्ही, अनस्टेबल इंटरनेट कनेक्शन. सो स्टुडंट्स इंटरनेटचं कनेक्शन काय स्टेबल नाही असतं सगळ्या टाइम. म्हणजे हे पण काय करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन सी बघा तुम्ही, लँग्विस्टिक बॅरियर. लँग्विस्टिक बॅरियर म्हणजे काय स्टुडंट्स, हे बघा इंडियन इंडियामध्ये काय डिफरंट डिफरंट कल्चरचे काय असते लोक असते. म्हणजे सगळे लोकांचं काय लँग्वेज काय डिफरंट असती. म्हणजे हे पण काय ट्रू आहे, लँग्वेजचे काय आपल्याला बॅरियर आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन डी, ऑल ऑफ दी. MHSET परीक्षेला फक्त 30 दिवस म्हणजे 1 महिना शिल्लक आहे. तर शेवटच्या महिन्यात जनरली आपण काय करतो, जास्तीत जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस करायला पाहिजे, त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करायला पाहिजे आणि शॉर्टमध्ये रिव्हिजन करायला पाहिजे.
तर हे तिन्ही गोष्टी सॉल्व करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी पेपर वन प्रिपरेशनसाठी एक कोर्स आणला आहे. तर तुम्हाला 40 फुल सिलेबस टेस्ट मिळतील. प्रत्येक टेस्टमध्ये 50 क्वेश्चन्स असतील, म्हणजे तुमचे 2000 क्वेश्चन्स कव्हर होतील. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स 2011 to 2020 सर्व सोल्यूशनसही तुम्हाला मिळेल. त्यात तुमचे 600 क्वेश्चन्स कव्हर होतील. त्यानंतर फुल सिलेबस नोट्स तुम्हाला मिळतील. त्या तुम्ही 3 to 4 डेजमध्ये पण पूर्ण वाचून रिव्हिजन करू शकता. सर्व 10 च्या 10 टॉपिकची तर तुमची टोटल रिव्हिजन होईल. आणि तसेच तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स पण मिळणार आहे. हे कोर्सची जे फी आहे फक्त 999 आहे आणि विथ व्हिडिओ लेक्चर्स 1499 आहे. आणि हे टेस्ट सिरीजचा बेनिफिट काय आहे की जर तुम्ही हे 40 टेस्ट सॉल्व करणार आहे तर आमचा अनुभव असा आहे की तुम्हाला यातलेच बरेचसे क्वेश्चन्स एक्झाममध्ये येतील. आणि तुम्हाला माहिती आहे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स चांगले सॉल्व करण्यासाठी किती महत्त्वाचे असतात. तर या सर्वांचं सोल्युशन आम्ही तुम्हाला देणार आहोत. जॉईन करण्यासाठी आमच्याकडे पेड व्हॉट्सअप ग्रुप आहे. नंबर तुमचे स्क्रीनवर दिसतोय, त्यावर मेसेज करू शकता किंवा आमचा ॲप ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी डाउनलोड करू शकता. सो स्टुडंट्स, लेट्स बिगिन विथ दी MCQs. फर्स्ट क्वेश्चन. सो स्टुडंट्स हे बघा, फर्स्ट क्वेश्चन काय, डॉट PPT इज अ ऑप्शन ए पॉवर पॉइंट फाईल, ऑप्शन बी वर्ड फाईल, ऑप्शन सी एक्सेल फाईल, ऑप्शन डी एक्सेस फाईल. सो स्टुडंट्स, डॉट PPT हे कोणची फाईलचं एक्सटेन्शन आहे? सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन ए पॉवर पॉइंट फाईल. आणि स्टुडंट्स हे बघा, वर्ड फाईल, वर्ड फाईलचं एक्सटेन्शन काय येणार आहे? डॉट डॉक. तसेच एक्सेल फाईल, एक्सेल फाईलचं एक्सटेन्शन काय येणार आहे? डॉट XLS. आणि एक्सेस फाईल, एक्सेस फाईलचं एक्सटेन्शन काय येणार आहे? डॉट ACCTB. नेक्स्ट क्वेश्चन, डॉट डॅट इज अ. सो स्टुडंट्स हे बघा, हा प्रश्न 2018 आला होता. डॉट डॅट कोणची फाईलचं एक्सटेन्शन आहे हे बघा. ऑप्शन ए वर्ड फाईल, ऑप्शन बी डिलिटेड फाईल, ऑप्शन सी डेटा फाईल, ऑप्शन डी ड्रायव्हर फाईल. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन सी डेटा फाईल. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द ऑड वन आउट फ्रॉम द फॉलोइंग, सफारी, बिंग, फायरफॉक्स, क्रोम. सो स्टुडंट्स हे बघा, सफारी, फायरफॉक्स आणि क्रोम हे तिन्ही पण काय आहे? वेब ब्राउझर आहे. आणि बिंग काय? एक वेब ब्राउझर नाही आहे. म्हणजे ऑड ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन डी बिंग. आणि स्टुडंट्स बिंग काय? एक वेब सर्च इंजन आहे आणि हे मायक्रोसॉफ्ट ने डेव्हलप केलं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इनपुट डिवाइस. सो स्टुडंट्स फर्स्ट ऑप्शन प्लॉटर, देन प्रिंटर आणि मॉनिटर हे तिन्ही पण काय? आउटपुट डिवाइस आहे. आणि स्कॅनर हे काय? इनपुट डिवाइस आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन डी स्कॅनर. सो स्टुडंट्स हे बघा, स्कॅनर काय? इनपुट डिवाइस आहे जे लाईट बीम यूज करतात टू कन्वर्ट डॉक्युमेंट्स इन टू कम्प्युटर इमेजेस. नेक्स्ट क्वेश्चन, द टर्म यूज टू कनेक्ट अ नंबर ऑफ कम्प्युटर्स विद इन द सेम लोकेशन और इन क्लोज प्रॉक्सिमिटी इज ऑप्शन ए लॅन, ऑप्शन बी वॅन, ऑप्शन सी पॅन आणि ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबव. सो स्टुडंट्स हे बघा, हे सगळे ऑप्शन्सचा काय फुल फॉर्म आहे. इथे बघा तुम्ही, लॅन काय? लोकल एरिया नेटवर्क. वॅन काय? वाईड एरिया नेटवर्क. आणि पॅन काय? पर्सनल एरिया नेटवर्क. आणि हे क्वेश्चनमध्ये आपल्याला काय फाइंड करायचं आहे? सेमच लोकेशनमध्ये आपण कम्प्युटरला कनेक्ट करतो त्याला काय म्हणतो? म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन ए लॅन. नेक्स्ट क्वेश्चन, स्काईप इज युजली यूज्ड फॉर. फर्स्ट ऑप्शन सोशल नेटवर्किंग, ऑप्शन बी इंटरपर्सनल कम्युनिकेशन, ऑप्शन सी व्हर्च्युअल क्लासरूम, ऑप्शन डी ऍक्च्युअल क्लासरूम. सो स्टुडंट्स करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन बी इंटरपर्सनल कम्युनिकेशन. सो स्टुडंट्स हे बघा, स्काईप एक टाईपचा ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे आणि ह्याचा यूज आपण व्हिडिओ आणि टेलिफोन कॉलिंगसाठी करतो युझिंग इंटरनेट. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अन ऑपरेटिंग सिस्टम, ए युनिक्स, बी जावा, सी ओरॅकल आणि डी MS ऑफिस. सो स्टुडंट्स हे बघा, करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन ए युनिक्स. युनिक्स काय? ऑपरेटिंग सिस्टम आहे. आणि हे बघा,
बी काय जावा आणि ओरॅकल हे दोन्ही पण काय प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. आणि डी एमएस ऑफिस. एमएस ऑफिस काय एक ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, जे एक ऍप्लिकेशन पॅकेज आहे एमएस ऑफिस, ज्यामध्ये वेगळे वेगळे ॲप असते जसे वर्ड, पॉवर पॉइंट आणि एक्सेल. सो स्टुडंट्स हे बघा, युनिक्स काय आहे, युनिक्स काय असतं, युनिक्स एक फ्री अँड ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम आहे, म्हणजे काय कोणी पण फ्री मध्ये वापरू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंटरनेट व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ FTP. सो स्टुडंट्स हे बघा, हा प्रश्न 2018 मध्ये आला होता. हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय फाइंड करायचं आहे, FTP चा फुल फॉर्म. ऑप्शन ए काय, फॉर्मॅटेड ट्रान्सफर प्रोसेस. ऑप्शन बी फॉर्मल टेक्स्टिंग प्रोसेस. ऑप्शन सी फाइल ट्रांसमिशन प्रोसिजर. ऑप्शन डी फाइल ट्रांसफर प्रोटोकॉल. सो स्टूडेंट्स FTP चा करेक्ट फुल फॉर्म काय येणार, ऑप्शन डी फाइल ट्रांसफर प्रोटोकॉल. नेक्स्ट क्वेश्चन, ट्विटर इज जनरली यूज फॉर. ऑप्शन ए सीक्रेट इन्फॉर्मेशन शेअरिंग. ऑप्शन बी इलेक्ट्रॉनिक मेलिंग. ऑप्शन सी इंटरपर्सनल कम्युनिकेशन. आणि ऑप्शन डी सोशल नेटवर्किंग. सो स्टुडंट ट्विटर काय, ट्विटर काय सोशल नेटवर्किंग साईट आहे. आणि स्टुडंट्स हे बघा, ट्विटर एक काय सोशल नेटवर्किंग साईट आहे, ज्यामध्ये लोक काय शॉर्ट मेसेजेस पोस्ट करतात. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग आर वेब ब्राउजर. फर्स्ट इंटरनेट एक्सप्लोरर, सेकेंड मोझिला फायरफॉक्स, थर्ड मायक्रोसॉफ्ट एज आणि फोर्थ सफारी. सो स्टुडंट्स हे चारही पण काय वेब ब्राउजर आहे. सो म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार, ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबव. ओके, आणि वेब ब्राउजर हे चारी पण काय वेब ब्राउजर आहे. आणि दिस ऍप्लिकेशन आपण काय इन्फॉर्मेशन फाइंड करता, हे थ्रू दिस ऍप्लिकेशन आपण काय इन्फॉर्मेशन फाइंड करतात इंटरनेटवर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंटरनेट UGC स्टँड्स फॉर. सो स्टुडंट्स अगेन दिस क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा प्रश्न 2013 मध्ये आला होता. काय UGC चा फुल फॉर्म काय, ऑप्शन ए युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन. ऑप्शन बी युनिव्हर्सल ग्राफिक कम्युनिकेशन. ऑप्शन सी यूजर ग्रुप कॉन्फिग्युरेशन. ऑप्शन डी यूजर जनरेटेड कॉन्टेंट. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन डी यूजर जनरेटेड कॉन्टेंट. नेक्स्ट, आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. सो स्टुडंट्स हे बघा, फर्स्ट ऑप्शन काय इन्फोसिस. सो स्टुडंट्स लेफ्ट साइडवर जे आहे ऑप्शन मध्ये हे काय कंपनीजचे नेम गिवन आहे, आणि राईट साइडवर काय आहे त्यांचे फाउंडर्सचे नेम आपल्याला गिवन आहे. इन्फोसिस नारायणा मूर्ति, बी विप्रो, स्टीव जॉब्स, सी ऍपल, सनी बंसाल, डी फ्लिपकार्ट, हाशिम प्रेमजी. सो स्टुडंट्स हे ऑप्शन मध्ये करेक्ट पेअर काय, ऑप्शन ए इन्फोसिस. इन्फोसिसचा फाउंडर काय नारायणा मूर्ति. आणि स्टुडंट्स हे बघा, विप्रो, विप्रोचा फाउंडर कोण आहे, हाशिम प्रेमजी, तसेच ऍपल, स्टीव जॉब्स आणि फ्लिपकार्ट जे इंडियाची कंपनी आहे, ज्याचा फाउंडर कोण आहे सनी बंसाल. सो करेक्ट ऑप्शन काय, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, USB स्टँड्स फॉर. सो स्टुडंट्स USB काय स्टोरेज डिवाइस आहे, आणि USB ला आपण डेटा ट्रान्सफर करण्यासाठी यूज करतो. हे बघा, USB चा करेक्ट फुल फॉर्म काय येणार आहे, ऑप्शन ए युनायटेड सिरियल बस. ऑप्शन बी युनिव्हर्सल सिरियल बायपास. ऑप्शन सी युनिव्हर्सल सिरियल बस. ऑप्शन डी युनिव्हर्सल सिस्टम बस. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन सी युनिव्हर्सल सिरियल बस. नेक्स्ट क्वेश्चन, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट अँड फोटो एडिटिंग आर एक्झाम्पल्स ऑफ. फर्स्ट ऑप्शन ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, बी सिस्टम सॉफ्टवेअर, सी ऑपरेटिंग सिस्टम सॉफ्टवेअर, डी नन ऑफ दी अबव. सो स्टुडंट्स करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन ए ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर हे युजर्सचे टास्क परफॉर्म करतो, आणि सिस्टम सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सॉफ्टवेअर हे कम्प्युटर हार्डवेअर अँड ऍप्लिकेशन प्रोग्रामला मॅनेज करतो. नेक्स्ट क्वेश्चन,
इन द फील्ड ऑफ कंप्यूटर वायरस स्टैंड्स फॉर. सो स्टूडेंट्स, वायरस का एक प्रकारचा कोड आहे जे कंप्यूटरचे सॉफ्टवेअरला डॅमेज करतो. ओके, आणि व्हायरसचा करेक्ट फुल फॉर्म काय येणार आहे हे बघा. व्हायरसचा करेक्ट फुल फॉर्म काय येणार आहे, ऑप्शन बी, व्हायटल इन्फॉर्मेशन रिसोर्स अंडर सिज. नेक्स्ट क्वेश्चन, बेस्ड ऑन स्ट्रक्चर अँड फंक्शन आयडेंटिफाय द ऑड वन ऑड आउट फ्रॉम द फॉलोइंग, फेसबुक, जीमेल, माय स्पेस, ऑर्कट, लिंक्डइन. सो स्टूडेंट्स, हे बघा, हा प्रश्न 2015 मध्ये आला होता. हे बघा तुम्ही, लिंक्डइन, माय स्पेस आणि फेसबुक हे तिन्ही पण काय सोशल नेटवर्किंग साईट आहे, आणि जीमेल म्हणजे जीमेल काय सोशल नेटवर्किंग साईट नाही आहे, म्हणजे हे ऑड ऑप्शन आहे, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन बी, जीमेल. ओके, आणि स्टुडंट जीमेल काय आहे, जीमेल फ्री ईमेल सर्विस प्रोव्हाइड करतो बाय गुगल कंपनी. ओके, नेक्स्ट, कंप्यूटर टूल्स सच एज वर्ड, एक्सेल अँड पॉवर पॉइंट आर प्रोडक्ट्स ओन बाय विच ऑफ दिस कंपनीज. हे बघा, ऑप्शन काय आहे, ए, इंटेल, बी, ॲपल, सी, मायक्रोसॉफ्ट, डी, गुगल. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन सी, मायक्रोसॉफ्ट. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द मॅचिंग पेअर्स. सो स्टुडंट्स, अगेन हे बघा तुम्ही, हा प्रश्न 2013 मध्ये आला होता. हे बघा, फर्स्ट काय, जेपेक, हे आपल्याला लेफ्ट साईडवर काय एक्सटेन्शन गिवन आहे. जेपेक कोणची फाईलचे एक्सटेन्शन आहे, फोटो आणि पिक्चर्स, म्हणजे हे काय करेक्ट पेअर आहे. सेकंड पेअर बघा तुम्ही काय, MP3 ऑडिओ आणि व्हिडिओ फाईलचे एक्सटेन्शन आहे, हे पण करेक्ट आहे. थर्ड बघा तुम्ही काय, XLS हे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन इथे गिवन आहे, म्हणजे हे काय रॉंग आहे. XLX हे कोणती एक्सेल फाईलचं एक्सटेन्शन आहे. तसेच फोर्थ बघा तुम्ही काय, AVI काय स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन, हे पण रॉंग आहे. ओके, हे पण काय रॉंग आहे. AVI काय ऑडिओ व्हिडिओ इंटरलीव, हे काय ऑडिओ आणि व्हिडिओ फाईलचं एक्सटेन्शन असतं AVI, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, फर्स्ट आणि सेकंड जे पेअर आहे तेच करेक्ट आहे, म्हणजे करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. सो स्टुडंट्स, हे बघा, अगेन दिस क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा प्रश्न 2018 मध्ये आला होता. काय, अमेझॉन, साबीर भाटिया, बी, गुगल, सर्जे ब्रिन, सी, ट्विटर, जोलिन असेंज, डी, यूट्यूब, जिमी वेल्स. सो स्टुडंट्स, हे बघा, करेक्ट पेअर काय हे ऑप्शन मध्ये, ऑप्शन बी, गुगल, सर्जे ब्रिन. सो स्टुडंट्स, इथे पण काय लेफ्ट लेफ्ट ऑप्शन मध्ये लेफ्ट साईडवर काय कंपनीजचे नेम गिवन आहे, आणि राईट साईडवर काय त्यांचे फाउंडरचे नेम गिवन आहे. आणि हे बघा, साबीर भाटिया हे काय hotmail.com फाउंडर आहे. तसेच जुलियन असेंज विकीलीक्सचा फाउंडर आहे, आणि जिम्मी वेल्स काय विकिपीडियाचा फाउंडर आहे, ज्यामध्ये काय आपण इन्फॉर्मेशन फाइंड करू शकतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, इथरनेट इज अन एक्झाम्पल ऑफ, ऑप्शन ए, मॅन, ऑप्शन बी, लॅन, ऑप्शन सी, वॅन, आणि ऑप्शन डी, वायफाय. सो स्टुडंट्स, करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन बी, लॅन. सो स्टुडंट्स, हे बघा, हे सगळे जे ऑप्शन आहे त्यांचे काय फुल फॉर्म इथे मॅन, मॅन म्हणजे काय मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. हे मॅन जे नेटवर्क आहे जे सिटीजचे कम्प्युटरला कनेक्ट करतो त्यांचं आपण काय मॅन म्हणतो. तसेच लॅन जे लोकल एरिया नेटवर्क, आणि इथरनेट काय लॅनचा बेस्ट एक्झाम्पल आहे. तसेच वॅन म्हणजे वाईड एरिया नेटवर्क, जे वाईड एरियामध्ये कम्प्युटरला कनेक्ट करतो. तसेच वायफाय काय एक वायरलेस नेटवर्क, आणि वायफायचा फुल फॉर्म काय वायरलेस फिडिलिटी. नेक्स्ट क्वेश्चन, विच वॉज द फर्स्ट डेडिकेटेड एज्युकेशनल सॅटेलाइट लॉन्च इन इंडिया. सो स्टुडंट्स, हे बघा, ऑप्शन ए, मंगलयान, बी, मेटसॅट, डी, इनसॅट आणि डी, सॉरी, सी, इनसॅट आणि डी, एडुसॅट. सो स्टुडंट्स, करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन डी, एडुसॅट. आणि एडुसॅट इंडियाची काय फर्स्ट
एज्युकेशनल सॅटेलाइट आहे आणि या याला काय इस्रोने लॉन्च केला आहे टू सर्व एज्युकेशनल सेक्टर ऑफ इंडिया. ओके नेक्स्ट इन्फॉर्मेशन वी गेट फ्रॉम इंटरनेट ऑप्शन ए ई कॉन्टेंट ऑप्शन बी ई पे ऑप्शन सी ई टिकेटिंग ऑप्शन डी ई कोर्स. सो स्टूडेंट्स करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन ए ई कंटेंट. ई कंटेंट म्हणजे काय ई कंटेंटचं बेस्ट एक्झाम्पल काय यूट्यूब व्हिडिओज म्हणजे जे पण इन्फॉर्मेशन आपल्याला इंटरनेटचे थ्रू मिळतो त्याला आपण ई कंटेंट. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए ई कंटेंट. नेक्स्ट वॉट इज द फुल फॉर्म ऑफ पी डी एफ इन द कॉन्टेक्स्ट ऑफ कम्प्युटर फाइल सिस्टम. सो स्टूडेंट्स अगेन हा प्रश्न 2016 मध्ये आला होता लक्षात ठेवा तुम्ही. हे बघा ऑप्शन्स ए पर्सनलाइज डेटा फॉर्मॅट ऑप्शन बी पिक्सेल डिजिटल फाइल ऑप्शन सी पिक्चर डेटा फॉर्मॅट ऑप्शन डी पोर्टेबल डॉक्युमेंट फाइल. सो स्टूडेंट्स पी डी एफचा करेक्ट फुल फॉर्म काय येणार आहे ऑप्शन डी पोर्टेबल डॉक्युमेंट फाइल. नेक्स्ट क्वेश्चन वॉट डज एन आय सी स्टँड फॉर इन गव्हर्नमेंट. सो स्टूडेंट्स हे क्वेश्चन मध्ये आपल्याला एनआयसीचा फुल फॉर्म फाइंड करायचा आहे. हे बघा ऑप्शन ऑप्शन ए नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर ऑप्शन बी नॅशनल इन्स्टिट्यूट सेंटर ऑप्शन सी नॅशनल इन्स्टिट्यूट कौन्सिल ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबव. सो स्टूडेंट एनआयसीचा करेक्ट फुल फॉर्म काय येणार आहे ऑप्शन ए नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर. नेक्स्ट 25th क्वेश्चन बघा तुम्ही सी डी रोम स्टँड्स फॉर. सो स्टूडेंट्स सी डी रोमचा फुल फॉर्म काय येणार हे बघा ऑप्शन्स कॉम्पॅक्टेबल रीड ओनली मेमरी बी कॉम्पॅक्ट डेटा रीड ओनली मेमरी सी कॉम्पॅक्टेबल डिस्क रीड ओनली मेमरी डी कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी. सो स्टूडेंट्स सी डी रोम हे एक प्रकारचं काय कम्प्युटर मेमरी आहे इन द फॉर्म ऑफ डिस्क म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन डी कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी. स्टूडेंट्स आय होप यू आर रिकॉर्डिंग युअर स्कोर्स. Next question. In a computer, a byte generally consists of option A 4 bit, option B 8 bits, option C 16 bits, option D 10 bits. So students, byte madhe kiti bits astat? 8. Manje correct option ka yanare? Option B 8 bits. Next question. Errors in computer program are called A follies, B mistakes, C bugs, D spam. So students, correct option काय येणार आहे option C bugs. So bugs काय error असते in a computer program ज्यामुळे computer program बंद होऊ शकतो. Next question. Which is the smallest unit of storage among the following? So students, हे आपल्याला option मध्ये काय file storage चे unit given आहे आपल्याला. फर्स्ट ऑप्शन काय गिगाबाइट किलोबाइट मेगाबाइट अँड टेराबाइट. सो स्टुडंट्स हे बघा तुम्ही हे टेबलमध्ये काय हे फाईल स्टोरेज जे हे त्यांचे सायजेस काय इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये हे बघा किलोबाइट मेगाबाइट गिगाबाइट अँड देन टेराबाइट हे काय हे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये प्लेस्ड आहे म्हणजे स्मॉलेस्ट युनिट काय किलोबाइट म्हणजे इथे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन बी किलोबाइट. नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग टर्म्स कॅन बी यूज्ड इन द कॉन्टेक्स्ट ऑफ एज्युकेशन थ्रू सीडीज. ऑप्शन ए सिंक्रनस बी असिंक्रनस सी बोथ ए अँड बी अँड डी नन ऑफ द अबव. सो स्टुडंट्स हे बघा करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन बी असिंक्रनस म्हणजे सीडीज मध्ये काय कॉन्टेंट पहिलेच असते त्याला आपण काय असिंक्रनस म्हणजे म्हणते. ओके हे बघा सिंक्रनस म्हणजे काय जे सेम टाइमवर आपण काय मेसेज रिसीव आणि सेंड करू शकते. असिंक्रनस म्हणजे काय जे डिफरंट टाइमवर आपण आपला रिस्पॉन्स सेंड करू शकतो. ओके नेक्स्ट व्हिडिओ कॉन्फरन्सिंग इज अन एक्झाम्पल ऑफ. सो स्टुडंट्स अगेन हे बघा ऑप्शन ए सिंक्रनस टेक्नॉलॉजीज ऑप्शन बी असिंक्रनस टेक्नॉलॉजीज ऑप्शन सी बोथ सिंक्रनस अँड असिंक्रनस ऑप्शन डी नन ऑफ दी अबव. सो स्टुडंट्स
व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ज्यामध्ये काय आपण सेमच टाईममध्ये काय आपण आपण मॅसेजचे रिस्पॉन्स मॅसेजचे रिस्पॉन्स करू शकतो, त्याला आपण काय म्हणतो सिंक्रनस. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन ए सिंक्रनस म्हणजे काय सेम टाईम, आणि असिंक्रनस म्हणजे काय डिफरंट टाईमवर आपण काय मेसेज सेंड आणि रिसीव करू शकतो. ओके नेक्स्ट क्वेश्चन. SPSS स्टँड्स फॉर, सो स्टुडंट्स हे बघा ऑप्शन काय, स्टॅटिस्टिकल पॅकेज फॉर दी सोशल सायन्स, ऑप्शन बी सायन्स पॅकेज फॉर सोशल स्टडी, ऑप्शन सी सुपर पॅकेज फॉर स्टॅटिस्टिकल स्टडी. सो SPSSचा करेक्ट फुल फॉर्म काय येणार आहे, ऑप्शन ए स्टॅटिस्टिकल पॅकेज फॉर दी सोशल सायन्स. नेक्स्ट क्वेश्चन. अ सॉफ्टवेअर दॅट कॅन बी फ्रीली ऍक्सेस्ड अँड मॉडिफाईड, ऑप्शन ए सिंक्रनस सॉफ्टवेअर, ऑप्शन बी पॅकेज सॉफ्टवेअर, ऑप्शन सी ओपन सोर्स सॉफ्टवेअर आणि ऑप्शन डी मिडलवेअर. सो स्टुडंट्स करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन सी ओपन सोर्स सॉफ्टवेअर. सो स्टुडंट्स हे बघा ओपन सोर्स सॉफ्टवेअर काय, अशा सॉफ्टवेअर ज्याला आपण फ्रीली यूज करू शकतो ते सॉफ्टवेअरला काय म्हणतो ओपन सोर्स सॉफ्टवेअर, आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअरचे एक्झाम्पल काय लिनक्स मोझिला फायरफॉक्स. नेक्स्ट. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंटरनेट आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. सो स्टुडंट्स हे बघा हा प्रश्न 2013 आला होता, लक्षात ठेवा तुम्ही. हे बघा ऑप्शन ए काय .gov, हे काय लेफ्ट साईडवर आपल्याला काय डोमेन्स गिवन आहे, आणि राईट साईडवर काय त्याचे वेबसाईट्स गिवन आहे. .gov काय गव्हर्नमेंट वेबसाईटचा डोमेन आहे, हे करेक्ट आहे. सेकंड बघा .com हे काय कमर्शियल वेबसाईटचा डोमेन आहे, हे पण करेक्ट आहे. ऑप्शन सी .edu, edu काय एज्युकेशनल वेबसाईटचा डोमेन आहे, हे पण करेक्ट आहे. आणि डी बघा .ac अकाउंटिंग वेबसाईट, हे काय रॉंग पेअर आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन डी .ac. .ac काय, सो स्टुडंट्स हे बघा तुम्ही .ac हे शॉर्ट फॉर्म आहे अकॅडमिया, जे अकॅडमिक युनिव्हर्सिटीची वेबसाईटचा डोमेन नेम आहे. ओके नेक्स्ट. PNG स्टँड्स फॉर, सो स्टुडंट्स PNG चा करेक्ट फुल फॉर्म काय येणार आहे, हे बघा ऑप्शन ए पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक्स, ऑप्शन बी पॅकेज नेटवर्क ग्रोथ, ऑप्शन सी परफॉर्म न्यू ग्राफिक्स, ऑप्शन डी पोर्टेबल नेटवर्क ग्रोथ. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन ए पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक्स. नेक्स्ट. वॉट इज द फुल फॉर्म ऑफ वायफाय, ओके सो स्टुडंट नाव डेज वायफाय इज व्हेरी फेमस. ऑप्शन्स बघा तुम्ही, ए वायरलेस फंक्शन, बी वायरलेस फिडेलिटी, सी वायर्ड फंक्शन, डी नन ऑफ दी अब. सो स्टुडंट्स वायफायचा करेक्ट फुल फॉर्म काय येणार आहे, ऑप्शन बी वायरलेस फिडेलिटी. नेक्स्ट. वॉट टाईप ऑफ डिवाइस इज अ कम्प्युटर माउस, ऑप्शन्स बघा तुम्ही, ए इनपुट, बी आउटपुट, सी सॉफ्टवेअर, डी स्टोरेज. सो स्टुडंट्स माउस हे काय कम्प्युटरचा इनपुट डिवाइस आहे, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन ए. नेक्स्ट. झूम इज अ, ऑप्शन ए सोशल नेटवर्किंग वेबसाईट, ऑप्शन बी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ॲप, सी वेब ब्राउजर, डी नन ऑफ दी अबव. सो स्टुडंट्स करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन बी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ॲप. सो स्टुडंट्स झूम काय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ॲप आहे, ज्यामध्ये आपण मीटिंग होस्ट करू शकतो आणि आपण लाईव्ह व्हिडिओ आणि ऑडिओ चॅट पण करू शकतो. ओके नेक्स्ट. इन कम्प्युटर स्टोरेज SSD स्टँड्स फॉर, ऑप्शन ए सॉलिड स्टेट ड्राईव्स, बी सॉलिड स्टेडी डिस्क, सी सॉलिड स्टँड ड्राईव्स, डी नन ऑफ दी अबव. सो स्टुडंट SSD चा करेक्ट फुल फॉर्म काय येणार आहे, ऑप्शन ए सॉलिड स्टेट ड्राईव्स. सो स्टुडंट्स हे बघा हे काय SSD एक टाईपची स्टोरेज डिवाइस आहे कम्प्युटरमध्ये, आणि हे न्यू जनरेशन स्टोरेज डिवाइस आहे जे डेटाला परमनंटली स्टोर करतो. नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट क्रोनोलॉजी ऑफ इंटरनेट फॅसिलिटीज, सो स्टुडंट्स अगेन दिस क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टेंट. हा प्रश्न 2018 आला होता, हे बघा
हे आपल्याला काय हे डिफरंट डिफरंट कंपनीचे नेम गिवन आहे, ॲमेझॉन, गुगल, स्नॅपचॅट आणि फेसबुक, जे वेळानुसार आपल्याला प्रथम आले हे नुसार आपल्याला काय हे ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे. सो स्टुडंट्स हे बघा, ॲमेझॉन कधी आला 1994 मध्ये, तसेच गुगल 1998, फेसबुक 2004 आणि स्नॅपचॅट 2011. ओके सो स्टुडंट्स करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन डी, पहिले ॲमेझॉन, देन त्याच्यानंतर गुगल, देन फेसबुक आणि स्नॅपचॅट. नेक्स्ट, फॉर रिक्रुटमेंट ॲज अ स्कूल टीचर इन महाराष्ट्र वन मस्ट इनरोल हिमसेल्फ हर सेल्फ ऑन द वेब पोर्टल. सो स्टुडंट्स अगेन दिस क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा प्रश्न 2019 मध्ये आला होता. हे बघा ऑप्शन काय, ए सरल, बी महाजॉब, सी ई सिवा, डी पवित्र. सो स्टुडंट्स करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन डी पवित्र. ओके सो स्टुडंट्स पवित्र म्हणजे काय, पोर्टल फॉर विजिबल टू ऑल टीचर्स रिक्रुटमेंट. ओके आणि पवित्र हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा वेब पोर्टल आहे फॉर टीचर्स रिक्रुटमेंट. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ आय पी टी व्ही. सो अगेन दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. हा प्रश्न 2019 मध्ये आला होता. हे बघा आय पी टी व्हीचा करेक्ट फुल फॉर्म काय येणार आहे, ऑप्शन ए इंटरनॅशनल अँड पॉलिटिकल टेलिव्हिजन, ऑप्शन बी इंटरनेट प्रोलिफरेशन टेलिव्हिजन, ऑप्शन सी इंटर प्रोविजनल टेलिव्हिजन, ऑप्शन डी इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन. सो स्टुडंट्स आय पी टी व्हीचा करेक्ट फुल फॉर्म काय येणार आहे, ऑप्शन डी इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन. नेक्स्ट, द वर्ल्ड्स फर्स्ट कम्प्युटर इन ॲक्ट वॉज डेव्हलप इन द इयर. सो स्टुडंट्स हे हा प्रश्न 2019 मध्ये आला होता. सो स्टुडंट्स इन ॲक्ट म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटर अँड कम्प्युटर. ओके सो स्टुडंट हे इन ॲक्ट डेव्हलप्ड इन द इयर 1945. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन ए 1945. नेक्स्ट, फाइंड द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. सो स्टुडंट्स हा प्रश्न 2018 मध्ये आला होता. हे बघा, 1 KB इज इक्वल्स टू 10^4, ऑप्शन बी 1 MB इज इक्वल्स टू 10^6, ऑप्शन सी 1 GB इज इक्वल्स टू 10^12, ऑप्शन डी 1 TB इज इक्वल्स टू 10^15. सो स्टुडंट्स हे बघा, हे टेबल आहे, 1 KB मध्ये किती 1000 बायट असते, म्हणजे काय 10^3. हे बघा, हे 30 म्हणजे काय 10^3. तसेच 1 MB म्हणजे काय मेगाबाईटमध्ये किती 1000 KB असते. हे 30 आणि KB चे 30 म्हणजे टोटल किती होणार आहे, 10^3 प्लस 10^3 10^6. तसेच 1 GB मध्ये काय हे 1000 MB आणि 1000 चे 30 आणि MB चे किती 6. 6 + 3 काय होणार आहे, 10^9. ओके सो स्टुडंट्स हे बघा, हे ऑप्शनमध्ये काय करेक्ट ऑप्शन काय, करेक्ट पेअर काय, ऑप्शन बी 1 MB इज इक्वल्स टू 10^6 bytes. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. सो स्टुडंट्स अगेन हा प्रश्न 2017 मध्ये आला होता. हे बघा, ऑप्शन ए डॉट जेपॅक ग्राफिक फाईल, म्हणजे हे करेक्ट आहे, डॉट टी टी एफ वर्ड टेक्स्ट फाईल, हे काय हे रॉंग आहे. आणि स्टुडंट्स हे बघा, ऑप्शन सी डॉट डब्ल्यू ए व्ही ऑडिओ फाईल, हे करेक्ट आहे, डॉट ई एक्स ई हे कोणते फाईलचे एक्सटेन्शन आहे, एक्झिक्युटेबल फाईल, हे पण करेक्ट आहे. म्हणजे इनकरेक्ट ऑप्शन काय, ऑप्शन बी. सो स्टुडंट्स वर्ड टेक्स्ट फाईलचं एक्सटेन्शन काय, डॉट टी एक्स टी. ओके आणि टी टी एफ काय, ट्रू टाईप फॉन्ट. आणि डॉट टी टी एफ कोणती फाईलचे एक्सटेन्शन आहे, फॉन्ट फाईलचा. ओके नेक्स्ट, सरल स्टँड्स फॉर. सो स्टुडंट्स दिस क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट.
असा प्रश्न येण्याचे एक्झाम मध्ये चान्सेस आहे हे बघा. सरल स्टँड्स फॉर, सरलचे आपल्याला काय फुल फॉर्म फाइंड करायचा आहे. आणि सरल महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा वेब पोर्टल आहे फॉर स्टुडंट्स. आणि स्टुडंट्स सरलचा फुल फॉर्म कॉम्प्लिकेटेड आहे, तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये लिहा सो दॅट यू डोंट फॉरगेट. सरलचा करेक्ट फुल फॉर्म काय येणार आहे लिहा तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये. काय येणार आहे? ऑप्शन बी सिस्टमॅटिक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स फॉर अचीविंग अँड लर्निंग बाय स्टुडंट्स. नेक्स्ट रॅम मेमरी इज ऑप्शन ए वोलाटाईल, बी नॉन वोलाटाईल, सी बोथ ऑफ द अबव, डी नन ऑफ द अबव. सो स्टुडंट्स करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन ए वोलाटाईल. ओके सो स्टुडंट्स हे बघा वोलाटाईल म्हणजे काय? अशी मेमरी ज्यामध्ये डेटा टेम्पररी स्टोअर असते त्याला आपण काय म्हणते? वोलाटाईल. ओके नेक्स्ट क्वेश्चन 47th क्वेश्चन बघा. रोम मेमरी इज, रोम म्हणजे काय? रीड ओनली मेमरी. ओके हे काय ऑप्शन बघा? वोलाटाईल, नॉन वोलाटाईल, बोथ ऑफ द अबव, नन ऑफ द अबव. रोम मेमरी काय? नॉन वोलाटाईल. आणि नॉन वोलाटाईल म्हणजे काय? अशी मेमरी ज्यामध्ये डेटा परमनंटली स्टोअर असते त्याला आपण काय म्हणते? नॉन वोलाटाईल. ओके 48th क्वेश्चन अ सॉफ्टवेअर दॅट मॅनेजेस कम्प्युटर अँड डिव्हायसेस कनेक्टेड टू इट इज ए ऑपरेटिंग सिस्टम, बी रँडम एक्सेस मेमरी, सी रीड ओनली मेमरी अँड डी ऑल ऑफ द अबव. सो स्टुडंट्स हे बघा तुम्ही फर्स्ट जे ऑप्शन रॉंग आहे त्याला क्रॉस करा. हे बघा रँडम एक्सेस मेमरी हे काय? हे आपल्याला माहिती आहे काय? स्टोरेज मेमरी आहे म्हणजे हे काय इनकरेक्ट ऑप्शन आहे. तसेच ऑप्शन सी पण काय? स्टोरेज मेमरी हे पण इनकरेक्ट आहे म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन ए ऑपरेटिंग सिस्टम. सो करेक्ट ऑप्शन काय? ऑप्शन ए. नेक्स्ट आणि ऑपरेटिंग सिस्टम, ऑपरेटिंग सिस्टमचे एक्झाम्पल काय? मायक्रोसॉफ्ट विंडोज, युनिक्स आणि लिनक्स. 49th क्वेश्चन द फुल फॉर्म ऑफ आय ओ टी इज ए इंटरनेट ऑफ टास्क, बी इन्फॉर्मेशन ऑफ थिंग्स, सी इंटरनेट ऑफ थिंग्स, डी इंटरडिपेंडन्सी ऑफ थिंग्स. सो स्टुडंट्स करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन सी इंटरनेट ऑफ थिंग्स. ओके सो स्टुडंट्स हे काय? असे नेटवर्क जे ऑब्जेक्टला कनेक्ट असते जसे फोन, टीव्ही आणि कार. ओके सो स्टुडंट्स लास्ट क्वेश्चन ऑफ आर मॉक टेस्ट 50th क्वेश्चन कन्सिडर द फॉलोइंग स्टोरेज डिव्हायसेस. फर्स्ट हार्ड डिस्क, बी सी डी रोम, डी डीव्हीडी रोम. अरेंज दिस इन असेंडिंग ऑर्डर ऑफ स्टोरेज कॅपॅसिटी अँड सिलेक्ट दी करेक्ट ऑप्शन. सो स्टुडंट्स सी डी रोमचा स्टोरेज कॅपॅसिटी काय? स्मॉलेस्ट आहे आणि किती आहे? 700 MB. ओके तसेच डीव्हीडी रोमचा स्टोरेज कॅपॅसिटी काय? 5 GB असते म्हणजे काय? 5 GB. ओके आणि हार्ड डिस्क, हार्ड डिस्कचा स्टोरेज कॅपॅसिटी काय? 500 GB. ओके म्हणजे हार्ड डिस्क काय? हार्ड डिस्कचा स्टोरेज जास्त आहे. ओके आणि आपल्याला काय हे आपल्याला काय सेंडिंग ऑर्डरमध्ये हे प्लेस करायचं आहे. मग पहिले काय येणार? सी डी रोम, त्याच्यानंतर डीव्हीडी रोम, देन लास्ट हार्ड डिस्क. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन ए 2, 3 अँड 1. सो स्टुडंट दिस आर दी सम इम्पॉर्टंट एम सी क्यूज. आय होप यू लाईक दिस लेक्चर. प्लीज लाईक आर चॅनल and thank you for watching this video. See you tomorrow with another mock test at 8 a.m.